तर मंडळी पाहूया आत मध्ये. हा सर्वांचा आवडता असा चकुली वडापाव कसा बनतो. पाठीमागे वडापाव बनतोय आणि इकडे बघा. किती वर्षापासून वडापाव खाता तुम्ही? किती दिवसापासून खाता? कसा वाटतो वडापाव? वडापाव कसा वाटतो तुम्हाला खायला? चवीला छान वाटतं. कधीपासून ट्राय करता? काय स्पेशालिटी काय याच्यामध्ये? बाकीच्या वडापावपेक्षा कसा वेगळा वाटतो? एकदम छान वाटते. किती रुपयाला मिळतो? 14 14 रुपयाला. आणि खूप जुना आहे ते पहिल्यापासून? आधीपासून 3 रुपयापासून आहे. खूप जुना आहे. खूप जुना आहे. आणि मंडळी पाहूया हा वडापाव कसा बनतो. पाठीमागे हे काय ताक दही करतो? चटणी चटणी दह्याची चटणी स्पेशल. फक्त फक्त इथेच मिळेल चकुली वडापावला. आणि हे घुसळून करतो आपण. आणि किती वर्ष जुना वडापाव? हा किती 38 वर्ष जुना झाला. आणि या वडापाव ही चटणी हीच खासियत आहे. सावंतवाडीचे मला चौकुळ. आणि कोल्हापूर मध्ये सुरुवात केली, पहिला अनुभव कसा होता? म्हणजे पहिला म्हणजे धीरे धीरे चलना आहे ना. धीरे धीरे हळूहळू वाढ जातो कोणती गोष्ट. आता किती माणसं इथे काम करतात आपल्यासाठी? 25 माणसं काम करतात. आणि सकाळी 7 वाजेपासून ते संध्याकाळी पर्यंत अजून शाखा आहेत त्यांच्या. अजून शाखा आहेत. अच्छा. आणि चकुली वडापावी त्या पॉइंटला असल्यामुळे गावा साईडला जाणारे लोक पण इथून पार्सल घेऊन जातात आपले. बजेट मध्ये मिळतं 14 रुपयाला. आणि हे आपली स्पेशल खरडा खरडा चटणी. वा दादा, ट्रेन झाली दिसतोय चटणी बनवण्यामध्ये. दिवसभर तूच हे करतो? कंटाळ नाही असं करून फिरून फिरून काम हे करावंच लागतं. बरोबर आहे. मोलाचं वाक्य बोलला. अजून काय करायचं आपण या चटणीसाठी? आणि पाणी वाढवायचे. पाणी वाढवायचं आणि लेवल करायचे. टेस्टिंग करून बघायचे. व्यवस्थित लागले ना मग मोर द्यायचे. टेस्टिंग केल्याशिवाय देत नाही पुढे? नाही. पहिली स्वतः टेस्टिंग करतो. सगळे मटेरियल व्यवस्थित लागले का बघतो. त्याच्यानंतर मग आम्ही मोर देतो. त्याच्यानंतर पुढे येतो. अच्छा. आज किती वेळ लागतो सर चटणी बनायला? या 10-15 मिनिट नाही फुटले ना. आणि इकडे वडा बनतात दादा. तुम्ही असं सकाळी बटाटा किती वाजता उकडा टाकता? 5 वाजता. आणि तुमचं कंटिन्यू आपलं मसाला बटाटा भाजी बनवायचं काम चालू आहे? पहिल्यापासून आहेस तू इथून? तुम्ही परत परत येता चटणी? हा देतोय.